राज्याच्या पंचायत राज समितीचा दौरा अतिशय वादळी ठरला आहे। यावेळी दिव्यांग बांधवांनी आपली कैफियत मांडत समस्यांचा पाढा पंचायत राज समितीच्या सदस्यांकडे मांडला आहे। आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करा, अधिकारी अद्याप पर्यंत आम्हाला न्याय द्यायला तयार नाहीत। स्थानिक प्रशासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी दिव्यांग बांधवांनी केलाय। जिल्हा परिषदेमध्ये शासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीचे सदस्य पोहोचले असता यावेळी दिव्यांग बांधवांकडून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले आहे। जळगाव जिल्ह्यात दिव्यांग कल्याणकारी योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन 100% निष्क्रिय आहे। हे आम्ही वारंवार आंदोलनाद्वारे सिद्ध करत आहोत, पण जळगाव जिल्हा ग्रामपंचायत स्तरावर जे ग्रामसेवक असतील की तिथलं स्थानिक राजकारण असेल, दिव्यांगांना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी 100% यशस्वी आहे। त्यामुळे आम्ही याच्या आधी 15 ऑगस्टला मुक्ताईला आंदोलन झालं होतं। मागच्या 26 जानेवारीला जळगाव जिल्हाधिकारी जन आक्रोश महोत्सव होता, त्यानंतर आत्ता मागच्या महिन्यात 15 ऑगस्टला परत आंदोलन केलं होतं। त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी इतिवृत्त काढून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिले होते, पण आपल्या जळगाव जिल्हे ग्रामसेवक इतके मातब्बर झाले की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कोललं, काय केलं डायरेक्ट कोलून टाकलं। हां, त्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड नाराजी, त्यावेळेस त्यांनी आंदोलन मागेसाठी वारंवार विनंत्या केल्या। कोरोना काळ होता म्हणून आम्ही संख्येने कमी आलो, पण आंदोलन निषेध आम्ही त्या संदर्भात केलं, पण जिल्हाधिकारी आदेश जिल्हापरिषदेचे आदेश असूनही त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने प्रमुख मागणी अशी की दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायत स्तरावर मालमत्ता करातून 5% निधी दिला गेला पाहिजे। 14 वित्त जो वित्त आयोग असतो कोणत्याही वित्त आयोगातून 2016 दिव्यांग हक्क कायदा आहे, त्याच्यानुसार जे कल्याणकारी जो निधी येतो शहरासाठी विकासासाठी त्याला 5% निधी दिव्यांगांसाठी राखीव असतो। मग 12 वित्त आहे, 13 वित्त आहे, 14 वित्त आयोग आता 15 वित्त आयोगाला, त्या मागच्या वित्त आयोगामध्ये त्यांनी 1 रुपयाचाही निधी दिव्यांग बांधवांना मिळू दिला नाही। बऱ्याच ग्रामपंचायत निधी खर्च करून टाकला, त्यांच्या आधार कार्ड बँकेच्या अकाउंट मागून परस्पर गहाड केला, पण दिव्यांगांना लाभ झाला नाही। तोच प्रकार प्रत्येक तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सर्रास चालू आहे। इतके वारंवार आंदोलन निवेदन होत आहे, पण निगरकट्ट प्रशासनाला काही त्याची दखल नाही। आज पंचायत राज समिती आलेली आहे, पंचायत राज समितीला आम्हाला दाखवायचं की आपण जी पंचायत राज समितीचा आढावा घेते प्रत्येक पंचायत समितीचा ग्रामपंचायतचा, पण हे जिल्हा प्रशासकीय निगरकट्ट आहे म्हणून काय निर्लज्ज जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ आज निर्लज्ज म्हणून आम्ही अर्धनग्न अवस्थेत हे आंदोलन केलेलं आहे। 15 ऑगस्ट 26 जानेवारी जागतिक दिव्यांग दिन, आता जे पंचायत समिती याच्यानंतर हिवाळी अधिवेशनमध्ये आमचा प्लॅन होता, हिवाळी अधिवेशनमध्ये जायचं आहे, त्यासाठी मी आंदोलन केलेलं। तुम्ही बरोबर विचारला भाऊ, मागण्या झाल्या तर आम्ही त्याच्यातून पॉइजनची यावेळी पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर यांनी राजमुद्राशी बोलताना सविस्तर अहवाल हा विधान भवनाच्या पटलावर सादर करण्यात येणार आहे। अहवाल हा गोपनीय असतो, यामुळे याबाबत आता तरी बोलता येणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। याच्यामध्ये हे गोपनीय कामकाज आहे, त्या आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही, त्याच्यामुळं जे काही कामकाज चालतंय ते गोपनीयता पाळून ते काम करायला लागतं। जोपर्यंत आम्ही हा अहवाल विधानसभेच्या पटलावरती ठेवतो तोपर्यंत त्याचं प्रसिद्धी करता येईल, आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला प्रसिद्ध होतं पटलावर ठेवल्यानंतर आम्ही तुम्हाला अहवाल। पंचायत राज समितीच्या दौऱ्यात आलेले शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारच्या कामकाजावर टीका करीत निशाणा साधला आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांवर बोलताना त्यांनी सध्या राज्यातील नागरिकांची करमणूक हे महाविकास आघाडी सरकार करीत असल्याचा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला आहे। आढावा बैठक सुरू आहे, आढावा बैठकीमध्ये एकंदरीत कामकाजाची माहिती आज घेतली जाईल, उद्या कामं पाहिली जातील, आणि परवा परत आलेली निवेदनं आणि कामाच्या कृती या संदर्भामध्ये चर्चा होतील, आणि पंचायत राज समितीचे जे अध्यक्ष आहेत ते फायनल निर्णय त्या ठिकाणी घेत असतील।